नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंनी देशातल्या दोन प्रमुख नद्यांची जोडणी केली, ते सुद्धा केवळ 6 महिन्यात. या अथक प्रयत्नानंतर गोदावरीचं पाणी 174 किलोमीटर प्रवास करत कृष्णेला जाऊन मिळालं, ज्यामुळे कॅनॉलच्या आजूबाजूची 1,20,000 एकर शेती शाश्वत झाली. मात्र या योजनेत मोठ्या त्रुटी देखील आहेत. दक्षिण भारतातल्या या नदीजोड प्रकल्पावरती एबीपी माझाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट पाहूयात. कृष्णा गोदावरी मिलनाचं हे वास्तव. त्र्यंबकेश्वरला उगम पावणारी गोदावरी जेव्हा बंगालच्या उपसागराजवळ पोहोचते तेव्हा तिचं रूप विशाल असतं. काही ठिकाणी तर चक्क 6.5 किलोमीटर रुंद, भारतामध्ये नदी जोड प्रकल्प शक्य आहेत ही संकल्पना ज्या भूमीत पहिल्यांदा रुजली आणि देशपातळीवरती गेली त्या आंध्र प्रदेशमध्ये विजयमळामध्ये आपण आहोत. 1950 सालच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये KL राव हे अभियंते जलसंधारण मंत्री होते. त्यांनी ही संकल्पना पहिल्यांदा मांडली. अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान असताना 30 नद्या जोडण्यासंदर्भातला विचार झाला, पण पुन्हा UPAचं सरकार आलं, पर्यावरणविषयक विस्थापनाचे मुद्दे आले आणि म्हणून नद्या जोडला काही पुढे वाव नाही मिळाला. चंद्राबाबू नायडू यांनी ज्या नदीजोड प्रकल्पाला प्रत्यक्ष मूर्त रूप दिलं तिथे आपण आहोत, आणि त्यातला महत्त्वाचा प्रकल्प आहे तो पोलावरम प्रकल्प, या गोदावरीवरती असलेला पोलावरम प्रकल्प. एकशे 194 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेचा पोलावरम प्रकल्प महाराष्ट्रातल्याच अनेक प्रकल्पांसारखा रखडलेला, कधी पूर्ण होईल सांगता येत नाही. 6,000 कोटीच्या या राष्ट्रीय प्रकल्पासाठी केंद्रानं यावर्षी 500 कोटी रुपये दिलेत. म्हणूनच चंद्रबाबूंनी शक्कल लढवत गोदावरी पात्रातच पट्टी सीमा उपसा जलसिंचन योजना आखली. पोलावरम प्रकल्प पूर्ण व्हायला 4-5 वर्षे लागत आहेत हे लक्षात आल्यानंतर चंद्रबाबूंनी काय केलं असेल तर पट्टीसीमा नावाचा एक लिफ्ट इरिगेशनचा प्रकल्प सुरू केला. त्याच प्रकल्पावरती आपण आहोत. हा तो पट्टीसीमाचा गोदावरीच्या अगदी काठावरती असलेला हा लिफ्ट इरिगेशनचा प्रकल्प. हे जे तुम्ही बघताय ना मोठमोठे क्रेन्स, त्या ठिकाणी एक पंप हाऊस बसवण्यात आला आहे. खरं म्हणजे तिथे आता 24,350 HP प्रत्येकी क्षमतेचा एक असे 24 पंप बसणार आहेत, आणि ते पंप मग या गोदावरी नदीतून हे जे पाणी समुद्राला जाऊन मिळतं आहे त्यातून 80 TMC पाणी हे इथून 4 किलोमीटर अंतरावरती असलेल्या पोलावरमच्या उजव्या कॅनॉलमध्ये टाकेल, तिथून ते पाणी पुढे प्रवास करत करत जाईल. आले बना दिया एक पंप, ओरिजिनल टार्गेट था 24 पंप, 24 पंप एक साल में इंस्टॉल करने का, मगर गवर्नमेंट ऑफ AP और CM साहब ने बोला पहले 1-2 पंप इस सीज़न में लेना है. पट्टी सीमातून पाणी उपसून पुढे पाठवण्यासाठी भूगर्भात 4 किलोमीटर व्यासाचे 12 पाईप्स टाकण्याचं काम मेगा इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आलं. कंपनी जागेवरच पाईप्स तयार करते. अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरती मोठी वसाहत तयार करण्यात आली आहे.
पट्टीसीमा लिफ्ट इरिगेशन प्रकल्पाचे गोदावरीच्या नदीपात्रात असलेले पंप हाऊस तुम्ही बघितले, तिथे एकूण पुढच्या वर्षापर्यंत 24 पंप बसणार आहेत जे 4000 जास्त हॉर्स पॉवर क्षमतेचे आहेत. सध्या तिथे 1 किंवा 2 हे वर्किंग कॅपॅसिटीनी चालत आहेत, 4 इन्स्टॉल झालेले आहेत. त्या पट्टीसीमा प्रकल्पापासून हे जे तुम्ही पाईप्स बघताय ना, साधारणतः 4 किलोमीटर अंडरग्राऊंड असे आणण्यात आलेले आहेत. 132 किलोमीटरचा कॅनॉल पूर्ण केलेला होता, सिमेंटचं पूर्ण स्ट्रक्चर असलेला हा कॅनॉल, एका मोठ्या नदीपेक्षाही मोठा असावा असा कॅनॉल, तिथून हे पाणी सोडलं गेलं. या पंपहाऊसमधलं पाणी पुढे नेण्यासाठी चंद्राबाबूच्या टीमनं 6 महिन्यात 40 किलोमीटरचा कॅनॉल तयार केला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी दाखवलेल्या विल पॉवरमुळे काय झालंय बघा. तो जो मुख्य पोलावरण धरण आहे, त्या धरणापासून उज्वा जो कालवा निघालेला होता तो 174 किलोमीटरचा होता, त्यापैकी 40 किलोमीटरचं काम झालेलं नव्हतं. ते राहिलेलं काम चंद्राबाबूंनी सुरू केलं. त्या कामाची घोषणा झाली 1 जानेवारी 2015, 23 फेब्रुवारी 2015 कामाची ऑर्डर निघाली. 1427 कोटी रुपयाचं हे काम आहे आणि फक्त 6 महिन्यामध्ये हे 40 किलोमीटरचं कॅनॉलचं काम झालं. चंद्रबाबूने पोलावरम के लिए फाइट कर रहा है और बीजेपी उनका अलायंस पार्टी बीजेपी भी साथ में है. अभी तक कोई पैसा नहीं दे दिया, तो कॉन्ट्रैक्ट एग्रीमेंट तो एक साल में काम करने का था, पूरा करने का एग्रीमेंट है ना. और वो चंद्रबाबू प्रेशर कर रहा है, जल्दी करो और किसानों को पानी देना पड़ेगा और पीने का पानी नहीं मिलता है, इसलिए वो लोग भी कॉन्ट्रैक्टर्स भी सिर्फ हंगामा से 6 महीने भी काम किया. संपूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेला पोलावरमचा डाबा आणि उजवा कॅनॉल 86 मीटर रुंद, बेड पासून हेड पर्यंत 8 मीटर खोल आहे. पोलावरम प्रकल्पाच्या ज्या उजव्या कालव्यातून हे पाणी खेळवलं जाणार आहे, जे पाणी 7 लाख एकर क्षेत्रावरच्या भात शेतीला जलसिंचन देईल, तो हा उजवा कालवा. किती मोठा आहे बघा, एखाद्या मोठ्या नदीसारखा. 1988 हा पोलावरम प्रकल्प खरं तर सुरू झाला होता, पण 174 पैकी 120 किलोमीटरचंच काम झालेलं होतं. चंद्राबाबूंनी राहिलेलं जे 54 किलोमीटरचं काम होतं कालव्याचं, ते काम हातात घेतलं, त्यासाठी 1427 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता 1 जानेवारीला दिलेली होती. आणि म्हणून चंद्राबाबू गर्वाने सांगू शकतात की मी देशातला पहिला नदीजोड प्रकल्प केला, ज्याच्यातून तो झाला तो हा उजवा कालवा. 174 किलोमीटरचा प्रवास करून 16 सप्टेंबरला पाणी गोदावरीतून कृष्णेत दाखल झालं. लांबीच्या हिशेबानं गोदावरी आणि कृष्णा देशातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या नद्या आहेत. गोदावरी कृष्णेचा संगम आंध्र प्रदेशसाठी अभिमानाची बाब झाली. पोलावरम प्रकल्पाच्या 174 किलोमीटर असलेल्या उजव्या कॅनॉलमधून जे गोदावरी नदीचं पाणी प्रवास करत येईल आणि ते कृष्णेला जिथं मिळेल तीही जागा. खरं म्हणजे हा प्रकाशम नावाचा बॅरेज आहे, विजयवाडा शहरात आहे. या बॅरेजवरूनच या शहराला पाणी पुरवठा होतो आहे. मूळ उद्देश असा आहे की या प्रकल्पामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि त्या पुढच्या महिन्यात 109 दिवसामध्ये 80 दशलक्ष घनमीटर पाणी हे टप्प्याटप्प्याने इथे आणलं जाणार आहे. आणि इथून मग या प्रकाशम बॅरेजला 2 कॅनॉल आहेत, डावा आणि उजवा. त्या कॅनॉलमधून हे पाणी शेतीसाठी दिलं जाणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे 174 किलोमीटर कॅनॉलच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पण या प्रकल्पाचे करण्यात आलेले मोठाले दावे सपशेल खोटे आहेत.
पोलावरम प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय गोदावरीतलं 300 दशलक्ष घनमीटर पाणी साठवता येणार नाहीये. प्रकाशम बॅरेजची क्षमता फक्त 3 दशलक्ष घनमीटर आहे, त्यामुळे 7 लाख हेक्टर नव्हे तर फक्त 1,20,000 हेक्टर शेतीला फायदा होणार आहे. साठवण क्षमता नाही म्हणजे रायलसीमाच्या दुष्काळी भागाला श्रीशैलम नागार्जुन सागर धरणातून पाणी सोडता येणार नाही. This is only publicity game. No storage capacity in Prakasam barrage. Only Prakasam barrage capacity 30 TMC water. 3 TMC water. How useful Rayalaseema? No useful for Pattisima Rayalaseema. No useful for Rayalaseema if this project, Pattisima project. Design of the Polavaram Dam can hold 180 TMC feet of water and it can cater to the whole of Krishna Delta, it can stabilize Krishna Delta and apart from Krishna Delta it can be diverted to Prakasam and Nellore districts also. But whereas without Polavaram, Pattisima can do no help to the Andhra Pradesh, to the state of Andhra Pradesh. Because it's only a publicity stunt going on in the state. पुराच्या नियंत्रणासाठीच गोदावरी कृष्णेच्या नदीजोड प्रकल्पाची मूळ संकल्पना आहे आणि पूर हाच नदीजोडचा अडथळा आहे. जुलै ते ऑक्टोबर या 4 महिन्याच्या काळातच नदीला पूर असताना 109 दिवस गोदावरीतून पाणी उचलण्याची परवानगी आहे. त्या काळात कृष्णेतही पाणी असेल तर नदीजोडचा काही एक उपयोग होणार नाही आणि तशी शक्यताच अधिक आहे. आंध्र प्रदेश का नया प्रभुत्व स्टेट गवर्नमेंट है, वो नदियों का अनुसंधान के लिए वो पूरा देश भर में फर्स्ट आंध्र प्रदेश के नंबर वन का वो बोला. अभी हर दिन बोला वो अनुसंधान के लिए पूरा हो गया. पूरा झूठ है. वो 3 विषय के बारे में, एक पहले ये चंद्रबाबू नायडू जी जाति के अंकित के लिए वो खुद के लिए प्रारंभ है, वो भी काम नहीं है. जाति के अंकित के लिए पूरा हो गया. नहीं, अभी जो क्लेम किया गया है कि 2 नदियों को मिलाया है, गोदावरी को कृष्णा से मिलाया, क्या ये हुआ है या नहीं हुआ है? नहीं हुआ, अभी झूठ है, वो पूरा झूठ है. क्या वो पाइपलाइन के 250 के Q6 का वाटर वो लिंक किया, वो अनदर 30 फुट ఎత్తిపోతల లిఫ్ట్ ఇరిగేషన్ హే 30 फुट లిఫ్ట్ ఇరిగేషన్ హే అలాగే లిఫ్ట్ ఇరిగేషన్ ఓ కిసాను కే లియే లిఫ్ట్ ఇరిగేషన్ హే ఓ వెస్ట్ గోదావరి కి అండ్ ఈస్ట్ గోదావరి కిసాను కే లియే లిఫ్ట్ ఇరిగేషన్ హే ఓ నయా ఓల్డ్ లిఫ్ట్ ఇరిగేషన్ హే ఓ లిఫ్ట్ ఇరిగేషన్ కే లియే ఏక్ పైప్ లైన్ కేవల్ 250 Q6 వాటర్ ఓ పోలవరం కాలువ మే కెనాల్ మే దియా वाटर वो पूरा क्या 250 का है. हाँ 250 Q6 है. Q6 का ओनली 250. तो 80 TMC पानी मिलेगा? नहीं, अभी नहीं. गोदावरीच्या किनाऱ्यावरचा हा भूभाग अतिशय सुपीक आहे. इंडियाज बाउल ऑफ राईस असे या भागाला म्हणतात. प्रकाशमच्या पुढे पाणी जाणार नसलं तरी 174 किलोमीटर कॅनॉल मधून 1,20,000 एकर भात शेतीला 4 महिने पाणी मिळू शकत. यही बता रहा था, ये इंटरलिंकिंग जो हुआ है इससे क्या होगा? तो फायदा होगा कैसे? सर, आप पानी पीने के लिए, थोड़ा काम करने के लिए, जंगल बाड़ी होने के लिए अच्छा फायदा होगा. तो इससे पहले नहीं था क्या पानी? इसके पहले तो पानी कहाँ है? पानी तो नहीं कम है ना, पानी तो बहुत कम है. पानी नहीं, बहुत जंगल में भी भीड़ हो गए, जंगल पकता सो नहीं. अच्छा, तो अब अगर पानी आता है तो अभी जो मैं देख रहा हूँ पैडी की बहुत ज़्यादा खेती है. हाँ, राइस है, उसको क्या फ़ायदा होगा? वो तो जंगल बनेगा ना, खाना पानी के लिए भी बहुत आराम रहेगा, काम वाला को काम मिलेगा, सब कुछ होगा. आप खुश हैं? हम तो खुश हैं, बहुत खुश हैं. गोदावरी कृष्णेमुळे या भागात सुबत्ता आहे. एकरी वार्षिक किमान 5 लाख रुपये हमखास उत्पन्न,
जमिनीचा विक्री दर 1 कोटी रुपये एकर, शेतमजूर पुरुषाला 400 रुपये तर महिलेला 275 रुपये पगार मिळतो. कोणत्याही भागातली कृषी उत्पादनाची जी सुबत्ता असते ना, ती एखादी जर बाजारपेठ असेल तर त्याच्यावरून कळते. एक छोटासा बाजार भरला इथे. पाम ट्री पण मला दिसल्या इथे बऱ्याचशा. पाम ट्री म्हणजे ज्याच्यापासून आपण पामतेल काढतो ते. ही जी प्रॉस्पेरिटी आहे ना, ही सांगते तुम्हाला की हा जो भाग आहे, हा भाग कृषी उत्पादनाच्या दृष्टीनं, जसा पंजाब हरियाणाचा भाग हा अतिशय सुपीक मानला जातो, तसाच हा भाग सुपीक आहे. चंद्राबाबूंनी नदीजोडमधलं 10% पाणी पिण्यासाठी आणि औद्योगिक वापरासाठी राखून ठेवलंय. आंध्र प्रदेशची प्रस्तावित राजधानी अमरावतीच्या उभारणीसाठी या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. अर्धवटका असे ना, चंद्राबाबूंनी 2 नद्यांचा संगम मात्र करून दाखवलाय. कृष्णा नदीतून 107 TMC पाणी भीमामध्ये नदीमध्ये सोडून त्याच्या स्थिरीकरणाचा आपण घाट घातला होता. 13,000 कोटीची ती योजना होती. काही झालं नाही, प्रादेशिक वाद झाला, परिणाम मराठवाडा दुष्काळी, हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आता आंध्र प्रदेशचं हे यश बघून त्या आपल्या कपाळ करंट्या नेत्यांच्या डोळ्यामध्ये तरी किमान झणझणीत अंजन जावं, त्यापेक्षा जास्त आत्ता आपण अपेक्षाच काही करू शकत नाही. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, प्रकाशन.